नमस्कार मंडळी, वेलकम टू अवर चॅनल ज्ञान सागर स्पोकन इंग्लिश। इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस। व्हॉट टू डिस्कस गण्या? ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस आज आपल्याला शिकायचं आहे, लक्ष द्या। ओके, सो लेट अस स्टार्ट ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस। चला एडवर्ब्स ऑफ शिकूया। आता एडवर्ब्स ऑफ प्लेस, एडवर्ब्स म्हणजे क्रिया विशेषण आणि प्लेस म्हणजे ठिकाण। म्हणजे क्रिया कुठे होते, एखादा व्यक्ती क्रिया कुठे करतो असे सांगणारे एडवर्ब्सला आपण एडवर्ब्स ऑफ प्लेस असं म्हणत असतो। म्हणजे स्थान दाखवणारे क्रिया विशेषण। काय म्हणतात गण्या? लक्षात घ्या, स्थान दाखवणारे क्रिया विशेषण म्हणजे एखादी गोष्ट एखादा व्यक्ती कुठे करतो असे सांगणारे ऍडव्हर्ब जे असतात त्यांना आपण ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस असं म्हणत असतो। ओके, सो ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस मॉडिफाय वर्ब। कशाबद्दल सांगत असतात ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस? वर्ब बद्दल सांगत असतात गण्या। कशाबद्दल? वर्ब्स बद्दल, म्हणजे वर्ब्सचं मीनिंग मॉडिफाय करत असतात। सो वी कॅन से ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस मॉडिफाय, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस मॉडिफाय अ वर्ब, म्हणजे एखाद्या वर्ब बद्दल सांगण्याचं काम करत असतात। एखादा व्यक्ती, आता वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे क्रिया दर्शवणारा शब्द, मग एखादा व्यक्ती क्रिया कुठे करत असतो असं सांगणारा ऍडव्हर्ब्सला आपण ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस असं म्हणत असतो, लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस मॉडिफाय अ वर्ब, म्हणजे वर्ब बद्दल सांगत असतो म्हणून त्याला ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस म्हणत असतात। देन दे शो, दे शो ते दाखवतात। व्हॉट? वेअर? वेअर, ओके, वेअर द पीपल, वेअर द पीपल, वेअर द पीपल डू समथिंग, वेअर द पीपल डू समथिंग, म्हणजे एखादा व्यक्ती एखादी क्रिया कुठे करत असतो, लोक क्रिया कुठे करत असतात असे सांगणारे ऍडव्हर्ब्सला आपण ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस असं म्हणत असतो। सो लेट्स हॅव अ लुक। ओके, आता आपल्याला बघायचं आहे एक एक शिकायचं आहे गणे, असे कोणते ऍडव्हर्ब्स आहेत जे ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस आहेत। ओके, आणि लोक एखादी गोष्ट कुठे करतात असं सांगणारे कोणते ऍडव्हर्ब्स आहेत ते आपण बघू। आता पहिला जो ऍडव्हर्ब्स आहे हिअर, गणे हिअर म्हणजे माहितच आहे काय होत असते, येथे, येथे, हिअर, व्हॉट काइंड ऑफ वर्ड इज हिअर असं जर कोणी विचारलं तर सांगता आलं पाहिजे का हा एक ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे, म्हणजे ऍडव्हर्ब आहे। तर याचा अर्थ होत असते हिअरचा येथे, काय होत असते गण्या? येथे असा होत असते। आता मी जर असं म्हटलं तो इथे आला, लेट्स हॅव एक्झाम्पल, ही केम हियर, तो इथे आला। मग आता समजा मी प्रश्न विचारला तुम्हाला, तो कुठे आला, तो कुठे आला, तर तुम्ही काय म्हणाल? हियर सर, हियर, म्हणजे हियरनी तुम्ही काय सांगाल? उत्तर सांगाल। म्हणजेच त्यांनी येण्याची जी क्रिया आहे ते कुठं केली असं कोण सांगत आहे? हियर सांगत आहे। मीन्स हियर इज ऍडव्हर्ब ऑफ प्लेस। ओके, आता परीक्षेमध्ये गण्या 10वी 8वी पासूनच चालू होत असते 12वी पर्यंत, तिकडे फ्रेम अ WS टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन वर्ड ऍज अन आन्सर असं प्रश्न असते। आणि समजा इथे हिअरला अंडरलाईन केलेलं असन, हिअरला समजा अंडरलाईन केलेलं असेल आणि विचारलं असेल, तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेली असेल ब्रॅकेटमध्ये, फ्रेम अ WS टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन वर्ड ऍज अन आन्सर, तर मग हे समजलं पाहिजे ना गण्या, हिअर हा कोणत्या प्रकारचा वर्ड आहे, हा एक ऍडव्हर्ब आहे। मग ऍडव्हर्ब मध्ये मॅनर आहे, टाइम आहे, फ्रिक्वेन्सी आहे का प्लेस आहे, तर हे आपल्याला समजलं पाहिजे तरच आपण क्वेश्चन तयार करू। मग आता हिअर हे काय दाखवते? एक प्लेस दाखवते। काय दाखवते? एक प्लेस दाखवते। क्रिया कुठं केली असं सांगते, म्हणजेच ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे। ओके, अँड त्यावेळेस ऍट दॅट टाइम यू हॅव टू आस्क क्वेश्चन। प्लेस दाखवत आहे म्हणजे कशाने, म्हणून मी इथं लिहिलं दे शो, म्हणजे ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस शो
वेअर द पीपल डू समथिंग, मग क्वेश्चन कशाने विचारावं लागेल तुम्हाला, वेअर नी विचारावं लागेल. मग क्वेश्चन कसं होणार, वेअर डीड ही कम असा प्रश्न होणार. वेअर डीड ही कम म्हणजे तो कुठे आला, युअर आन्सर विल बी हियर हियर. ओके, तर अशा प्रकारे जेव्हा ऍडव्हर्ब ऑफ प्लेसला अंडरलाईन केलेलं असते तेव्हा कशाने प्रश्न करायचा आहे, वेअरनी करायचा आहे, लक्षात ठेवायचं गण्या. ओके, एक मार्कासाठी विचारते, किती मार्कासाठी, एक मार्कासाठी. त्याच्यानंतर दुसरं ऍडव्हर्ब घेऊ आपण, देअर. देअर म्हणजे काय होत असते गण्या, देअर म्हणजे काय होत असतं रे श्याम्या, तेथे. लक्षात घ्या, देअर म्हणजे तेथे, देअरचा अर्थ होत असते तेथे. मी असं म्हटलं तो तेथे बसला, तो तेथे बसला. मग आता कसं म्हणणार, ही सॅट देअर. मग तुम्ही प्रश्न कराल तो कुठे बसला, मग आपला आन्सर काय येणार, देअर. देअर म्हणजे तेथे. ओके, सो इन दिस सेंटेन्स देअर इज ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. ओके, देन नेक्स्ट. आता असे बरेचसे आहे, आपण घेऊ एक 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 एक. ओके, त्याच्यानंतर नियर बाय. नियर बाय, नियर बायचा अर्थ होत असते गण्या, जवळपास, आपल्या अवतीभोवती, आपण जिथं उभे आहोत त्याच्या जवळ. ओके, जवळील अंतरामध्ये, म्हणजे आपल्या आजूबाजूला असे म्हणू शकतो आपण, जवळपास, जवळपास. आता मला असं म्हणायचं आहे, त्याचे चार मुलं जवळपास राहतात. जवळपास म्हणजे जास्त दूर नाही, दोन दोन चार आठ आठ किलोमीटरवर जवळपासच, एकाच वार्डामध्ये जवळपास घर असं त्यायचे. तर मी असं म्हणणार तेव्हा काय युज करणार, नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळपास. मग व्हॉट विल बी द सेंटेन्स, हिज फोर सन्स, हिज फोर सन्स लिव, राहतात नियर बाय. नियर बाय म्हणजे जवळपास. सो हियर नियर बाय इज ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. सो व्हॉट विल बी द क्वेश्चन देन, वेअर डू हिज सन्स, हिज फोर सन्स लिव, त्याचे चार मुलं कुठे राहतात. सो युअर आन्सर विल बी नियर बाय, म्हणजे राहण्याची क्रिया ते कुठं करतात असं कोण सांगत आहे, नियर बाय सांगत आहे, म्हणजे राहण्याच्या क्रियेबद्दल सांगत आहे. म्हणून नियर बाय काय झाला, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, क्रियेचा प्लेस सांगत आहे. ओके, लक्षात घ्या म्हण्या, नियर बाय म्हणजे जवळपास होत असते. जवळपास म्हणायचं असं तर नियर बाय युज करायचं. ओके, देन फोर्थ एक्झाम्पल, डाऊन स्टेअर्स अँड अप स्टेअर्स, दिस आर टू ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. आता डाऊन स्टेअर्स आणि अप स्टेअर्स म्हणजे काय होत असते. ओके, सो फर्स्ट वी विल डिस्कस अप स्टेअर्स. अप स्टेअर्स, अप स्टेअर्स म्हणजे वर. अप स्टेअर्स म्हणजे वर. आता याचं उदाहरण बघा, तो वर राहतो, किंवा मिस्टर पाटील वर राहतात. वर राहतात म्हणजे वरच्या माळ्यावर होत असते, वरच्या मजल्यावर होत असते. आता मी खालच्या तळ मजल्याला आहे आणि एखाद्याने विचारलं का मिस्टर पाटील कुठे राहतात, तर मी काय म्हणणार, असं बोट दाखवणार, अपस्टेअर्स. ही लिव्ह अपस्टेअर्स म्हणजे तो वर राहतो. मग वरच्या मजल्यावर असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला काय युज करावं लागेल, अपस्टेअर्स. ओके, सो मिस्टर पाटील लिव्स अपस्टेअर्स. अपस्टेअर्स, ओके, मिस्टर पाटील वर राहतात असा अर्थ होणार, म्हणजे वरच्या माळ्यावर असा अर्थ होत असते. देन नेक्स्ट वन इज डाऊन स्टेअर्स. डाऊन स्टेअर्स त्याच्या अपोजिट, डाऊन स्टेअर म्हणजे खाली. खाली, मिस्टर पाटील खाली राहतात. आता मी वरच्या मजल्यावर राहत आहो आणि तळ मजल्यावर समजा मिस्टर पाटील राहत असं नाही, एखाद्याने विचारलं का मिस्टर पाटील कुठे राहतात, तर मी काय म्हणणार, ते खाली राहतात. खाली म्हणजे कुठं, तळ मजल्यावर, खालच्या मजल्यावर असा अर्थ होत असते गण्या. मग मी असं म्हणणार, मिस्टर पाटील प्लीज राहतात डाऊन स्टेअर्स. ओके,
नेक्स्ट, सो अपस्टेयर्स एंड डाउनस्टेयर्स आर नथिंग बट एडवर्ब्स ऑफ प्लेस. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे फॉरवर्ड. फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजे पुढे, पुढे, आपल्या पुढे. ओके, इन फ्रंट ऑफ युअर फेस म्हणजे समोर. आपल्याला असं म्हणायचं असं का तो पुढे सरकला, तो पुढे असा सरकला असं तर काय म्हणू आपण, तो पुढे सरकला. सो व्हॉट विल बी द सेंटेन्स, ही मूव्ड फॉरवर्ड. तो समोर सरकला म्हणजे असा समोर सरकला असं जर म्हणायचं असन तर आपल्याला काय युज करावं लागेल, फॉरवर्ड. सो फॉरवर्ड इज नथिंग बट ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. सो ही मूव्ड फॉरवर्ड. आता इथं प्रश्न कसा तयार होणार गण्या मराठीमध्ये, तो कुठे सरकला, वेअर डीड ही मूव. सो युअर अँसर विल बी ही मूव्ड फॉरवर्ड. ओके, जस्ट अपोजिट टू दॅट बॅकवर्ड. कोणता आहे गण्या, बॅकवर्ड. बॅकवर्ड म्हणजे मागे, बॅकवर्ड म्हणजे मागे. आता मला असं म्हणायचं आहे तो पाठीमागे सरकला म्हणजे मागे असा सरकला, तर आपण काय युज करणार आता, बॅकवर्ड युज करणार. सो व्हॉट विल बी द सेंटेन्स, ही मूव्ड बॅकवर्ड. ही मूव्ड बॅकवर्ड. तर अशा प्रकारे हिअर फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड्स. ओके, अपस्टेअर्स अँड डाऊनस्टेअर्स आर नथिंग बट ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. एक नंबर, एव्हरीवेअर. एव्हरीवेअर लक्षात घ्या गण्या, एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र, सर्वत्र. किंवा आपण असे म्हणू शकतो सगळीकडे, सगळीकडे. आता असं म्हणायचं असेल मी त्याला सगळीकडे शोधलं, मी त्याला सगळीकडे शोधलं म्हणजे अवतीभोवती पूर्ण असं जिकडे तिकडे पश्चिमेकडे पूर्वेकडे उत्तरेकडे दक्षिणेकडे तर सगळीकडेच त्याला शोधलं असं जर म्हणायचं असेल तर काय युज करायचं, एव्हरीवेअर. व्हॉट टू यूज, एव्हरीवेअर ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. सो आय लुक फॉर म्हणजे शोधणे. काय होते गण्या, लुक फॉर म्हणजे शोधणे. सो आय लुक फॉर हिम एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे मी त्याला सर्वत्र किंवा सगळीकडे शोधलं असा त्याचा अर्थ होत असते. ओके, सो इन दिस सेंटेन्स एव्हरीवेअर इज नथिंग बट ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. वेन आय आस्क यू अ क्वेश्चन, वेअर डीड आय लुक फॉर हिम, सो युअर अँसर विल बी एव्हरीवेअर. मी त्याला कुठं शोधलं असं जर मी विचारलं तर गण्या तू काय म्हणशील, सगळीकडेच सर्वत्र असं अँसर येणार, मीन्स ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. ओके, सो नेक्स्ट वी विल हॅव टू डिस्कस. गण्या स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊन घे पटकन. आता अजून दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. हे झालं हिअर देअर नियर बाय अपस्टेअर्स डाऊनस्टेअर फॉरवर्ड बॅकवर्ड अँड एव्हरीवेअर. ओके, घेतलं का स्क्रीनशॉट. चला आता दुसरं वाक्य घेऊ आपण, दुसरं ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. ओके, एल्सवेअर. एल्सवेअर हा सुद्धा एक काय आहे, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. कोणता, एल्स. कितवा नंबर आहे, जो नंबर असेल तो देऊन द्या. एल्सवेअर, एल्सवेअरचा अर्थ होत असते गण्या इतरत्र. काय होत असते, इतरत्र. आता इतरत्र कधी वापरायचा, जसं तू आला इकडे आणि तू तुझ्या भावाला शोधला, इकडं काही आहे का, नाही आहे तो. मग आता मी तुला असं म्हणणार या प्लेसला सोडून म्हणजे अदर प्लेसेसला, दुसऱ्या प्लेसेसला तू बघ म्हणजे दुसऱ्या ठिकाणी तू बघ, म्हणजेच मी कोणता शब्द, कोणता ऍडव्हर्ब यूज करणार, एल्सवेअर म्हणजे इतरत्र शोध. इथं शोधला, आता इतरत्र शोध, दुसरीकडे शोध, दुसऱ्या प्लेस मध्ये प्लेसला जाऊन शोध, असं जेव्हा मला म्हणायचं असते तेव्हा मी काय यूज करणार, एल्सवेअर. ओके, लुक फॉर इट एल्सवेअर म्हणजे एखादी वस्तू इतरत्र शोध. इथे शोधून झालं, इथं काय सापडली नाही, मग मला म्हणायचं असेल का इतरत्र शोध. ओके,
सो आई विल यूज हियर एल्सवेयर. मग मी काय यूज करणार गण्या, एल्सवेयर हा ऍडव्हर्ब यूज करणार. लुक फॉर इट एल्सवेयर म्हणजे त्याला त्या वस्तूला इतरत्र शोध. ओके मग कुठे याचं उत्तर काय येणार, एल्सवेयर. ओके देन नेक्स्ट वन इज आउट. आउट हा सुद्धा एक ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे गण्या. जसं माय ब्रदर, आउटचा अर्थ काय होत असते गण्या, बाहेर बाहेर. जसं ही वेंट आउट, तो बाहेर गेला. वेअर डीड ही गो, तो कुठे गेला, आउट. युअर आन्सर विल बी आउट. मग जाण्याची क्रिया कुठं केली त्यानं, बाहेर केली, म्हणून आउटला काय म्हणू आता, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणू. ओके देन नेक्स्ट याच्या अपोजिट इन आत. आत हा प्रेपोजिशन सुद्धा आहे, पण प्रेपोजिशन म्हणून जेव्हा वापरतो तेव्हा अलग प्रकारे युज करत असतो. मग आता आत, जसं आता मला असं म्हणायचं आहे तो आत आला, मग मी युज काय करणार, ही केम इन, तो आत आला. वेअर डीड ही कम, तो कुठे आला, युअर आन्सर विल बी इन. सो इन दिस वे दीज ऑल आर ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. व्हॉट गण्या, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस आहेत. तर लक्षात घ्या हे सगळे ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस, हिअर, देअर, एल्सवेअर, एव्हरीवेअर, इन, आउट. ओके हे काय सांगत असतात, लोक एखादी क्रिया कुठे करतात, कुठं, याचं उत्तर आपण ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेसनी देत असतो. ओके गण्या समजलं का, गेलं का डोक्यामध्ये, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. ओके दे मॉडिफाय अ वर्ब अँड दे शो वेअर, काय दाखवत असतात, वेअर. वेअरचं उत्तर आपण ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेसनी दाखवत असतो. ओके सो दॅट्स ऑल अबाउट ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.